आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जे 6 प्रशासकीय विभाग आहे किंवा त्यालाच आपण महसुली विभाग म्हणत असतो त्यांचा क्रम जिल्ह्याच्या संख्येनुसार आणि तालुक्याच्या संख्येनुसार. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण पहा और प्रशासकीय विभागानुसार तालुके व जिल्ह्यांची संख्या. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे आणि 355 तालुके आहे. मात्र मुंबई उपनगरमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रशासनाच्या सोयीनं 3 तालुक्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ते फक्त प्रशासनाच्या सोयीसाठी आहे. जर त्यांना धरले तर महाराष्ट्रात तालुक्याची संख्या 358 आहे, नाही तर 355च आहे. आता पहा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग किंवा महसुली विभाग आहे. कोणकोणती ते आपल्याला माहित आहे, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे आणि अमरावती. तर सर्वप्रथम आपण यांच्या जिल्ह्याच्या संख्येनुसार बघू तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे जे आहे ते औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे, ज्याला आपण मराठवाडा सुद्धा म्हणत असतो. तर औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहे. किती? 8 जिल्हे. त्याच्यानंतर कोकणमध्ये एकूण 7 जिल्हे आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये 6. मात्र नाशिक, पुणे आणि अमरावती या तिन्ही प्रशासकीय विभागामध्ये किंवा महसुली विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे येतात. नाशिकमध्ये सुद्धा 5, पुणेमध्ये सुद्धा 5 आणि अमरावतीमध्ये सुद्धा 5. तर अशा प्रकारे हे सर्व जिल्हे झाले 36. ते अशा प्रकारे 36 जिल्हे आहे. याचा क्रम नाशिक, पुणे, अमरावती असा का देण्यात आलेला आहे? जेव्हा आपण जिल्ह्याची संख्या तालुक्याची संख्या सारखी असते तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचा विचार करायचा आणि क्षेत्रफळानुसार नाशिक सर्वात जास्त आहे क्षेत्रफळ, नाशिक प्रशासकीय विभागाचं, नंतर पुणे प्रशासकीय विभागाचं, नंतर अमरावती. अशा प्रकारे हा उतरता क्रम आहे जिल्ह्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा. पुन्हा एकदा पहा, सर्वात जास्त औरंगाबाद मध्ये 8, कोकण मध्ये 7, नागपूर मध्ये 6, नाशिक मध्ये 5, पुणे मध्ये 5, अमरावती मध्ये 5. तर नाशिक, पुणे, अमरावती मध्ये प्रत्येकी 5-5 जिल्हे आहेत. अशा प्रकारे हे जिल्ह्याचा क्रम. आता पहा त्याचप्रमाणे तालुके बघू. महाराष्ट्रात एकूण 5 तालुके किती आहे म्हटलं होतं आपण सुरुवातीला 355. पण मुंबई शहर असा महाराष्ट्रातील जिल्हा आहे जिथे एकही तालुका नाही आणि मुंबई उपनगर मध्ये मात्र 3 तालुके आहे, अंधेरी, बोरेवली, कुर्ला. मात्र यांचं कार्य काय आहे हे फक्त प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांना तालुके म्हटलं जात नसते. त्यांना जर धरलं तर 358 येतो, नाही तर तसे तर 355 तालुके महाराष्ट्रात आहे. आता पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे आणि त्याची संख्या किती आहे? तर त्याची संख्या आहे 76. सर्वात अधिक औरंगाबाद मध्ये 76. नागपूरमध्ये मात्र याची संख्या 64 आहे आणि त्याच्यानंतर पुणेमध्ये मात्र 58 आहे. आता इथं क्रम बघून घ्या बरोबर. पुणेमध्ये 58, अमरावतीमध्ये आहे 56 आणि नाशिकमध्ये आहे 54. इथं प्रत्येकी 2-2 डिफरन्स दिसून येतो. पुणेमध्ये 58 तालुके आहे, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 56 तालुके आहे, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 54 तालुके आहे आणि कोकणमध्ये किती आहे? 50 तालुके. ते अशा प्रकारे हे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जे आहे तालुक्याच्या संख्येनुसार यांचा उतरता क्रम आहे. आता पहा महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हे जे आहे ते औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे. किती? 8. आणि सर्वात कमी नाशिक, पुणे आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहे. किती? तर 5 जिल्हे आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण तालुक्याचं बघितलं तर सर्वात जास्त तालुके औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आहे, एकूण 76 आणि सर्वात कमी आहे कोकणमध्ये. तर कोकण या प्रशासकीय विभागामध्ये किती आहे? 50 तालुके. पण इथं नेहमी आठवून ठेवा, काही पुस्तकामध्ये तुम्हाला इथं 50 ठिकाणी किती आकडा दिसल तर इथं आकडेवारी जो दिसल ते तुम्हाला इथं 3 तालुके कमी करून 47 दिसल. 47 आणि 3 50. आता असं का? कारण मी पहिलेच सांगितलं की मुंबई उपनगरमधील अंधेरी, बोरेवली, कुर्ला यांना फक्त प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलं, त्यामुळे यांना तालुके मानतात किंवा नाही मानत यांना धरून 355 आहे. जर हे 50 धरलं तर आकडा 358 येतो. म्हणजेच कोकणात किती तालुके आहे? तसे तर 47 आहे, मात्र ते अंधेरी, बोरीवली, कुर्ला धरलं तर 50 आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रात एकूण 355 तालुके आहे. ते 3 मुंबई उपनगरचे तालुके धरले तर 358 आणि जिल्हे किती आहे? 36. अशा प्रकारे हा आहे तालुक्याच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम आणि हा जिल्ह्याच्या संख्येनुसार महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम. मग भेटू पुढच्या वेळी.